अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. त्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना 9 मे रविवारी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात काही आस्थापना सुरू असताना धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये 9 आस्थापना सील करून बंद करण्यात आले. काही आस्थापनांकडून 14,800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे तसेच नगर परिषदेचे कर्मचारी व रत्तापूर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे. सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.